हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. पहिल्यांदा समतेचा विचार समाजामध्ये रुजवून समताधिष्ठित समाज ज्यांनी तयार केला ते भगवान बसवेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होतो. उभ्या देशामध्ये मुघलांच्या आक्रमणानंतर जे काही हिंदू मंदिरांची तोडदोड झाली होती त्या ठिकाणी त्याचं पुनरुज्जीवन करणाऱ्या शूर आणि वीर अशा राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित ज्यांचं मार्गदर्शन आत्ताच आपण ऐकलं ते भारत सरकारचे मंत्री माननीय भगवंत खुबाजी, आपले अत्यंत लोकप्रिय आणि झुंजार असे खासदार सन्माननीय प्रताप पाटील चिखलीकरजी, आपले लोकप्रिय उमेदवार आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 30 तारखेला जे पुन्हा एकदा आमदार होणार आहेत असे आमचे मित्र सुभाष साबळेजी, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, आपले अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी मंत्री रामभाऊ शिंदेजी, आमदार राम पाटील रातोळीकरजी, आमदार तुषार राठोडजी, आमदार गोपीचंद पडळकरजी, माजी आमदार गोविंद केंद्रेजी, सुधाकर भालेरावजी, भाऊराव देशमुखजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर गोपचेडेजी, विठ्ठलराव कुडमुलवारजी, गंगारामजी ठक्करवाड, त्याचप्रमाणे ज्यांनी आत्ताच प्रवेश केला ते भीमरावजी क्षीरसागर, सर्व मंचावरील सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 30 तारखेला विधानसभेची पोटनिवडणूक होते. खरं म्हणजे ही पोटनिवडणूक आली नसती तर आपल्या सगळ्यांना आनंद झाला असता, परंतु दुर्दैवाने अंतापूरकर साहेबांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि त्यामुळे ही पोटनिवडणूक या ठिकाणी लागली. मात्र आता ही पोटनिवडणूक आल्यानंतर या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा देगलूर बिलोली कुंडलवाडी इथल्या नागरिकांना एक संधी मिळाली आहे. राज्यातलं जे सरकार आहे या सरकारला आपली नापसंती कळवण्याची संधी. गेले 2 वर्ष राज्यामध्ये एक सरकार काम करत आहे, पण या 2 वर्षामध्ये या सरकारची उपलब्धी काय आहे? या सरकारची उपलब्धी आहे जलयुक्त शिवार योजना बंद, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना बंद, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद, ड्रीप इरिगेशनची योजना बंद, शेतीमध्ये तयार केलेली स्मार्ट योजना बंद, या ठिकाणी रस्त्यांकरता दिलेली कामं बंद, या ठिकाणी धरणांकरता दिलेली कामं बंद, या ठिकाणी पुनर्वसनाची कामं बंद, या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान बंद, या ठिकाणी शेतकऱ्यांचा विमा बंद आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची वीजही बंद, अशा प्रकारचं बंद 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 करणारं 2 वर्षातलं सरकार आपण गेले 2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये पाहतो. या सरकारने 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात काही केलं असेल तर केवळ भ्रष्टाचार केला. आपल्या सरकारच्या काळामध्ये गरिबाला
माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची घर देण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला। 10 लाख कुटुंबांना आपण घर दिलं, त्याची जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंथ पाहिला नाही, भाषा पाहिली नाही। कुठल्याही समाजाचा, कुठल्याही धर्माचा माणूस, कुठल्याही भाषा बोलणारा माणूस तो गरीब असेल तर त्याला घर मिळालं पाहिजे, त्याला शौचालय मिळालं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळालं पाहिजे। हे ज्या काही योजना माननीय मोदीजींच्या होत्या त्या योजना या महाराष्ट्रामध्ये आपण राबवल्या। गेल्या 2 वर्षांमध्ये एकही घर गरिबाला या सरकारने दिलं नाही, एकही घर गरिबाला या सरकारने दिलं नाही। एक प्रकारे संपूर्ण सरकार बंद आहे। सुरू काय आहे? सुरू आहे छपाई कार्यक्रम, माल खाण्याचा कार्यक्रम, भ्रष्टाचाराचा कार्यक्रम, मिळेल तिथे खाऊ आणि सोबत राहू अशा प्रकारचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। भ्रष्टाचाराच्या सगळ्या सीमा यांनी तोडल्यात, ज्याचा उल्लेख या ठिकाणी प्रताप पाटलांनी केला। जे काही छापे पडले त्या छाप्यांमध्ये जो भ्रष्टाचार पाहायला मिळालेला आहे, हजारो कोटी रुपये जे तुमचे आहेत, गरिबाचे आहेत, सामान्य माणसाचे आहेत, हे हजारो कोटी रुपये यांनी खाल्ले। एक मात्र इमानदार आहे, खाल्लेल्या प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवलाय आणि कोणाकडनं किती घ्यायचे आहेत याचाही हिशोब ठेवलाय आणि साधा सुद्धा ठेवलेला नाही, कम्प्युटरवर हिशोब सापडलाय आणि त्याच्याकरता व्यवस्था उभी केली आहे की याच्याकडनं 50 रुपयाचे आहेत, त्याच्याकडनं 1000 रुपयाचे आहेत, त्याच्याकडनं 1 कोटीचे आहेत, त्याच्याकडनं 2 कोटी रुपयाचे आहेत, त्याचा पूर्ण हिशोब यांनी ठेवलाय। म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये तुमच्या आमच्या हिस्स्याचे सगळे पैसे हे या लोकांनी भ्रष्टाचारामध्ये खाल्ले। यांची प्रवृत्ती कशी आहे, हे कशात भ्रष्टाचार करतील हे सांगता येत नाही। म्हणजे यांची प्रवृत्ती अशी आहे की एक राजा होता, त्या राजाकडे काही लोक पोचले आणि म्हणाले, राजा तुमचा जो साळा आहे हा फार आम्हाला त्रास देतो, फार भ्रष्टाचार करतो, याला काहीतरी तुम्ही कुठेतरी एंगेज करा, दुसरीकडे काम द्या, नाहीतर हा आम्हाला काही जगू देणार नाही, आमचा व्यापार काही चालू देणार नाही। राजाने विचार केला, आता काय करावं, बदनामी पण होते आहे पण साळा आहे, बायको नाराज झाली तर जेवायला भेटणार नाही। राजा असो का गरीब माणूस असो, बायको नाराज झाले तर जेवायला भेटत नाही। त्याच्यामुळे राजाने विचार केला, साळ्याला बोलवलं आणि सांगितलं, तुला खूप महत्वाचं काम देतो, तू समुद्रावर बसायचं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाटा मोजायच्या आणि किती लाटा आल्या एका कागदावर लिहायचं, रोज संध्याकाळी मला आणून द्यायचं। आता राजाला वाटलं चांगलं काम आपल्या साळ्याला दिलं, हा लाटा मोजत राहील आणि त्यामुळे कोणाला त्रास देणार नाही। पण त्या साळ्याची मानसिकता ही आताच्या सरकारसारखी होती। तो समुद्रावर बसला आणि बसल्यानंतर एकही जहाज आलं सामान घेऊन की त्याला थांबवायचा, खबरदार पुढे आला तर मला लाटा मोजण्याचं काम दिलाय, तुमच्या जहाजामुळे माझ्या लाटा खराब होऊन राहिल्या, सरकारी कामात अडथळा तुम्ही आणून राहिल्या, मला पैसे द्या तर तुमचं जहाज येऊ देतो, आणि पैसे दिले नाही तर तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्या ठिकाणी कारवाई करतो, असं म्हणून हजारो कोटी रुपये त्याही ठिकाणी त्या साळ्यानं कमवले। ही प्रवृत्ती या सरकारची आपल्याला पाहायला मिळते। मिळेल त्यात खाऊन राहिल्यात, मिळेल त्यात खोदून राहिल्यात, मिळेल त्यात भ्रष्टाचार करून राहिल्यात आणि सामान्य माणसाची अवस्था काय आहे आज या मराठवाड्यामध्ये। इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं, 2 वेळा अतिवृष्टी झाली, एक नव्या पैशाची मदत या सरकारनं केली नाही। बोलायला मात्र फार जोरात असतात, बांधावर जाऊन 50,000 देऊ, 25,000 देऊ, शेतकऱ्याला मदत करू, एक फुटक्या कवडीची मदत शेतकऱ्याला यांनी केली नाही। त्या ठिकाणी जातात आणि जाऊन त्या ठिकाणी सांगतात, आता पंचनामा होणार आहे, पंचनामा होणार आहे। आता तो पंचनामा कधी होणार आणि कधी पैसे मिळणार, यांचा पंचनामाही होत नाही आणि यांचे पैसेही मिळत नाही। बंधू भगिनींनो, आज या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्याला शेत विम्याचे पैसे देखील या सरकारने दिले नाही। आपलं सरकार होतं या नांदेड जिल्ह्यामध्ये एकेका वर्षी 500-500 कोटी रुपये केवळ पीक विम्याचे आपण दिले, पीक विम्याचे 500 कोटी,
आणि मागच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मिळून या सरकारनं दिले 700 कोटी. आपण मराठवाड्याच्या एका जिल्ह्याला 500, एकाला 700, बीड जिल्ह्याला 800 कोटी वर्षाला आपण दिले, पण या ठिकाणी या सरकारनं विम्याचा एक नवा पैसा दिला नाही. आणि इतके लबाड आहेत, यांना काही झालं की केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मी तर असं म्हटलंय, अशी आहे की यांच्या बायकोनं मारलं तरी सांगतील केंद्र सरकारचा हात आहे, अशा प्रकारचे लबाड लोक या ठिकाणी आलेले आहेत. आज मराठवाड्यामध्ये हा पीक विमा न मिळण्याचं कारण काय आहे? तुमच्या आशीर्वादानं डॉक्टर भागवत कराड साहेब आपल्या मराठवाड्यातले हे देशामध्ये फायनान्स मिनिस्टर झाले, आणि फायनान्स राज्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की पीक विम्याचे पैसे आपल्या काळात मिळत होते, मग आता ते का मिळत नाही? त्यांनी विमा कंपन्यांची बैठक बोलवली. त्या विमा कंपन्यांनी अतिशय धक्कादायक सत्य आपल्या समोर आणलं. ते म्हणाले, साहेब विमा देणार कसा? राज्य सरकारच्या हिस्स्याचे जे 1700 कोटी रुपये राज्य सरकारने भरले पाहिजे, त्यातला एक नवा पैसा राज्य सरकारने भरला नाही. तो जर भरला असता तर 4000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना आम्ही दिले असते, पण राज्य सरकारने एक नवा पैसा जर भरला नाही तर तुम्ही पैसाच भरणार नाही तर विम्याचे पैसे येतील कसे? म्हणजे यांच्याजवळ सगळे छान शौक करण्याकरता, चयन करण्याकरता पैसा आहे, पण शेतकऱ्याचा हक्काचा विमाचा पैसा म्हणजे केंद्र सरकारचा हिस्सा आहे, पण राज्य सरकार आपला हिस्सा भरत नाही, म्हणून आमच्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही. हा शेतकरी इतक्या वाईट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आम्ही या नांदेड जिल्ह्यामध्ये गावोगावी फिरलो, अक्षरशः त्याच्या डोळ्यामध्ये आसू आहे, कारण शेतकऱ्याकरता उभं पीक हे 17 वर्षाच्या जवान पोरासारखं असतं. 17 वर्षाचा जवान पोरगा जर त्या ठिकाणी मेला तर जो बापाला दुःख होतं तेच दुःख आमच्या शेतकऱ्याला, उभं पीक ज्यावेळी त्या ठिकाणी जमीन दोस्त होतं त्यावेळी तेच दुःख आमच्या शेतकऱ्याला होत असतं, पण त्याच्या दुःखाकडे पाहायला त्यांना फुरसत नाही आहे, त्याला मदत करायला त्यांना फुरसत नाही आहे. आज आपण बघा, मगाशी उल्लेख केला कोणीतरी, एका मंत्र्याचा जो काही जावई आहे तो गांजाच्या तस्करीमध्ये गांजा विकताना त्या ठिकाणी सापडला, मोठ्या प्रमाणात गांजामध्ये त्याला अटक झाली. आणि मग तो मंत्री काय म्हणतो? तो मंत्री असं म्हणतो की हा गांजा नाही आहे, हा तर हर्बल तंबाखू आहे, हर्बल तंबाखू. आमच्या सदाभाऊ खोताने सांगितलं, आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे, आता पीक तर कुठलं येत नाही, मग तुमच्या जावयाला हर्बल तंबाखूची तुम्ही त्या ठिकाणी परवानगी दिली, तर आमच्या शेतकऱ्याला हर्बल तंबाखूच पिकवण्याची परवानगी आता तुम्ही द्या, त्याच्या भरोशावर आमचा शेतकरी जगेल. म्हणजे ही अवस्था आज या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची यांनी आणली आहे. आणि एवढंच नाहीये, आपण बघा आज इतक्या मोठ्या प्रमाणात विजेचे कनेक्शन कापणं सुरू केलं. 5 वर्ष आपलं सरकार होतं, 5 वर्ष एक शेतकरी दाखवा की ज्याचं विजेचं कनेक्शन आम्ही कापलं. एक शेतकऱ्याचं कनेक्शन कापलं नाही. आम्ही सांगितलं, आमचा मराठवाड्यातला विदर्भातला शेतकरी सातत्याने अडचणीत असतो, कधी दुष्काळ असतो, कधी अतिवृष्टी असते, कधी पिकावर किडा येतो, कधी खोडकीड येते, कधी मावा येतो, कधी त्या ठिकाणी गुलाबी बोंडळी येते, आणि सातत्याने आमचा शेतकरी हा अडचणीत असतो. म्हणून आमच्या शेतकऱ्याला तो वीज बिल भरू शकला तर ठीक, नाही भरू शकला तर ठीक, 5 वर्षामध्ये एकाही शेतकऱ्याचं वीज बिल आम्ही कापलं नाही, विजेचं कनेक्शन कापलं नाही. आता मात्र या सरकारमध्ये 4 शेतकऱ्यांनी जरी बिल भरलं नसेल, संपूर्ण गावाच्या फिडरची लाईन कापतात, संपूर्ण गावाच्या शेकडो गावांची लाईन कापली आहे. तुम्हाला असं वाटत असेल आमच्याकडे तर नाही कापली, काळजी करू नका, 30 तारखेचं मतदानाचीच वाट अशोकराव पाहून राहिली आहे. एकदा 30 तारखेचं मतदान झालं का देगलूर बिलोली कुंडलवाडी या सगळ्या भागामध्ये येऊन पुन्हा इथल्याही लाईनी कापण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे, कारण हे गरिबाचं सरकार नाही आहे. आज आपण विचार करा, गेल्या 2 वर्षात ज्यावेळी कोरोनाचा काळ होता केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केली, अन्नधान्याची मदत केली, विधवांना मदत केली, गरिबाला मदत केली, लोकांच्या खात्यामध्ये थेट पैसे दिले,
महाराष्ट्राच्या सरकारनं 2 वर्षांमध्ये 1 फुटकी कवडी देखील दिली नाही. 1 फुटकी कवडी. आमचे 12 बलुतेदार असतील, आमचे गरीब असतील, छोटा दुकानदार असेल, हात ठेलेवाला असेल, पान ठेलेवाला असेल, चहा ठेलेवाला असेल, त्याला 1 नवा पैसा राज्याच्या सरकारने दिला नाही. त्याला उठून विचारलं नाही की बाबा 2 वर्ष तुझं काहीच चालत नाही, सगळं बंद आहे, तू जगतो कसा रे, तू जगतोय की मरतोय. या संदर्भात एक सकार शब्द राज्याच्या सरकारनं या ठिकाणी विचारलेला नाही. आणि या संपूर्ण काळामध्ये कुठे आपल्याला सरकारच्या मंत्र्यांचं अस्तित्व देखील दिसलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे सरकार मुठभरांचं सरकार आहे, हे सरकार धनदाण्यांचं सरकार आहे, हे सरकार अशोकराव सारख्या लोकांचं की ज्यांचं जीवन तुमच्यामुळे राहतही नाही, तुमच्यामुळे खराबही होत नाही, तुमच्यामुळे चांगले होत नाही. इतके मालदार लोक आहेत, हे इतके सेठ सावकार लोक आहेत की तुमची यांना आवश्यकताच नाही, अशा प्रकारच्या मुठभर लोकांचं हे सरकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून कुठेतरी यांना हे लक्षात आलं पाहिजे, लोकशाहीमध्ये आपण नेहमी लक्षात ठेवा, मतदानाच्या माध्यमातून आपल्याला आपला राग व्यक्त करता येतो. आणि हे मतदानाची संधी तुम्हाला मिळाली आहे, या सरकारपर्यंत आपला राग पोहोचवण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. आज या सरकारनं एकेका समाजाची अवस्था काय केली आपण बघू शकतो. आज आपण बघितलं असेल या ठिकाणी ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे काढण्याचं काम या सरकारच्या काळामध्ये झालं. 15 महिने सर्वोच्च न्यायालय सांगत होतं अहवाल सादर करा, अहवाल सादर करा, मात्र अहवाल सादर केला नाही आणि त्यामुळे ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं. अशोकरावांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं आरक्षण गेलं. आणि एवढंच नाही तर आमच्या काळामध्ये मन्नेर वारलू समाज असेल, कोळी समाज असेल, या समाजाला जे संरक्षण आम्ही दिलं होतं ते संरक्षण काढण्याचं काम देखील या सरकारने या ठिकाणी केलं. आणि आज आम्हाला आमच्या समाजाला त्यांच्या हक्कापासून दूर नेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललंय. कुठेतरी या संपूर्ण समाजावर त्या ठिकाणी FIR नोंदवायचे, जे नोकरीमध्ये आहेत त्यांना नोकरीतून काढून टाकायचं, अशा प्रकारची अवस्था आहे. जे परमनंट नोकरीमध्ये होते त्यांना आता 11 महिन्याच्या नोकरीवर टाकून दिलं आणि 11 महिन्यानंतर त्यांच्या संसाराचं काय होईल हे कोणालाच माहीत नाही. ही अवस्था आज आमच्या या समाजाची या सरकारने आणली आहे. त्यामुळे कोणाचं सरकार नाहीये, शेतकरी, शेतमजूर, दीन दलित, गोर गरीब, आदिवासी हे कोणाचं सरकार नाहीये. हे केवळ पैसा फेक तमाशा देत असं पैसेवाल्यांचं सरकार आणि पैशाकरता काम करणाऱ्यांचं सरकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, ही एक अत्यंत महत्वाची संधी आपल्याला मिळाली आहे. सुभाष सांबळेंनी माझ्यासोबत 15 वर्ष काम केलंय, आम्ही विधानसभेमध्ये एकत्रित काम केलंय. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की आपले प्रश्न धडाडीने मांडणारा आमदार म्हणून मी सुभाष साबळेंना बघितलं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी सत्ता पक्षाचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी कोणाला द्यायची असं ज्यावेळेस आम्ही 2 पक्ष बसून ठरवायचो त्यावेळी आम्ही बहुतांश वेळी हा प्रस्ताव मांडण्याची संधी ही सुभाष साबळेंना द्यायचो. कारण सुभाष साबळे अतिशय चांगल्या प्रकारे गरीबाचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न, शेतमजुराचे प्रश्न, 12 बलुतेदाराचे प्रश्न हे त्या प्रस्तावाच्या माध्यमातून समोर मांडायचे. आणि सातत्याने आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडून आणि एक प्रकारे जनतेला न्याय मिळवून द्यायचे. ठीक आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये काही कारणं राहिली असतील, अनेक वेळा चांगलं काम केलं तरी देखील खूपदा लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये एक दरी निर्माण होते. असं होत असतं राजकारणामध्ये, गैरसमज निर्माण होत असतात. पण मला असं वाटतं की आता ती दरी पण संपली आहे, ते गैरसमजही संपले आहेत. आणि लोकांनी हे बघितलेलं आहे की सुभाष साबळे हा रबर स्टॅम्प नाही आहे, हा कोणाच्या भरोश्यावर चालणारा नाही आहे, तर हा स्वतंत्रपणे आपल्या जनतेकरता काम करणारा, त्यांच्याकरता भांडणारा, त्यांच्याकरता संघर्ष करणारा अशा प्रकारचा एक नेता आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, येत्या 30 तारखेला मोठ्या प्रमाणात मतदान करा. ही लढाई साधी नाही आहे, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. आमच्याजवळ पैसा नाही आहे पण आमच्याजवळ प्रेम आहे,
आमच्याजवळ पैसा नाही आहे पण तुमच्याकरता संघर्ष करण्याची मनोवृत्ती आमच्याकडे आहे. आमच्याकडे पैसा नाही आहे पण तुमच्याकरता आमच्या जीवनाचे क्षण आणि क्षण देण्याची प्रवृत्ती आमच्याकडे आहे. त्यांच्याकडे पैसा आहे पण त्यांना असं वाटतं पैशाच्या भरोश्यावर सगळं विकत घेता येतं. आणि लोकशाहीमध्ये ज्यावेळी ही मानसिकता तयार होते पैसा फेकोर तमाशा देखो पैशाच्या भरोश्यावर आम्ही सगळं विकत घेऊन घेऊ या मानसिकतेत ज्यावेळेस जातात त्यावेळी लोकशाहीचा रास होतो. आणि पैशाच्याच भरोश्यावर जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर अशोकराव प्रताप पाटील चिखलीकरांना हरवण्याकरता करोडो करोडो रुपये तुम्ही खर्च केले पण जनतेने तुम्हाला नाकारलं आणि प्रताप पाटील चिखलीकरांना निवडून दिलं. त्याच प्रकारे पुन्हा एकदा या देगलूर बिलोली कुंडलवाडी या सगळ्या जनतेला मी मनापासून विनंती करण्याकरता आलो आहे. ही संधी आहे या सरकारला जमिनीवर आणण्याची जे हवेमध्ये फिरतात त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचे पाय जमिनीवर आणण्याची एक करंट द्यावा लागतो. आपल्याला माहिती आहे ना की ज्यावेळी लोकांची डोकी फिरतात त्यावेळी त्यांना शॉक देतात आणि शॉक दिल्याने डोकी पुन्हा जमिनीवर येतात. तसे यांची डोकी फिरली आहे यांना या देगलूर बिलोलीचा एक शॉक द्या. हा शॉक दिल्याबरोबर हे हवेत उडणारे जमिनीवर येतील आणि मोठं परिवर्तन या ठिकाणी दिसेल. खरं म्हणजे भगवान खुबा साहेबांनी आणि चिखलीकर साहेबांनी या ठिकाणी जी काही शुभेच्छा व्यक्त केली आहे 2 महिन्यानंतरची मी त्याच्यावर बोलत नाही मी बोलणाऱ्यांपैकी नाही आहे. जे करायचं आहे ते योग्य वेळी करून टाकू तुम्ही त्याची चिंता करू नका. त्यामुळे मी बोलणार नाही मी कुठली तारीख देणार नाही पण या महाराष्ट्रातल्या जनतेला जे हवं आहे ते महाराष्ट्रातली जनता घडवून दाखवेल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा कमळाचं चिन्ह कमळाचं बटन दाबून आमचे मित्र सुभाष साबळे यांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.